नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचं वाचन केलं, पाठाचं विवेचन समजून घेतलं. या भागामध्ये आपण या पाठावरील स्वाध्याय समजून घेणार आहोत. याच्यातील पहिला प्रश्न आहे, चार पाच वाक्यात उत्तरे लिहा. चार पाच वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे हे उत्तर आपल्याला जरा व्यवस्थितपणे लिहावं लागेल. पहिला प्रश्न आहे, मुले सायकलचा वापर कशासाठी करतात. पाठामध्ये आपण बघितलेलंच आहे की आपण सायकलचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतो. हा जो पाठ दिलेला आहे, मी सायकल म्हणते मी आहे ना, या पाठामध्ये सायकलीने आपला स्वतःचा उपयोग वर्णन केलेला आहे. त्यामध्ये सायकलीचा उपयोग कशाकशासाठी करतात या आपण समजून घेतलेलं आहे. जेव्हा आई सांगते की दुकानातून काही वस्तू घेऊन ये, तेव्हा सायकल घेऊनच जातात. दुकानातून किराणा सामान आणायला, भाजीपाला आणायला, आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणायला, कधी दूध आणायला, शाळेत जायला, अशा अनेक कामांसाठी आपल्याला सायकलीचा उपयोग होतो. हे इथे आपल्याला लिहिता येईल. प्रश्न आहे, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे. सायकल हे एक व्यायामाचं साधन पण आहे. घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो आणि प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांची स्नायू बळकट होतात. यामुळे जर आपण सायकल चालवत असू तर सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरजच नाही, त्यामुळे असे म्हटलेले आहे. सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला बघा. पूर्वीची सायकल ही साधी होती, म्हणजे पॅडल, दोन चाकं, हँडल, सीट एवढ्यापर्यंत मर्यादित होती. पण हळूहळू सायकल आता आधुनिक झाली आहे. म्हणजे आता बघा, सायकलीला गिअर पण आले, शर्यतीसाठी वेगवेगळ्या हँडलच्या सायकली आल्या, पर्यटनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली आल्या. हा सर्व सायकलीच्या रूपातला होत गेलेला बदल झाला आहे. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा, आपण चर्चा करूया या प्रश्नांची. प आहे, आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील, चर्चा करूया बरं आपण. तुम्ही विचार करा की जर आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे ठरवले तर फायदे कोणकोणते होतील. आता आपण पहिल्यांदा सार्वजनिक वाहने म्हणजे कोणते ठरवू. घरचे वाहन म्हणजे घरची मोटरसायकल, घरची कार, ही झाली वैयक्तिक वाहने. सार्वजनिक वाहने म्हणजे बस, रेल्वे इत्यादी. आता जर आपण स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाचा वापर केला तर काय फायदा होईल. सार्वजनिक वाहनाचा वापर केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धूर, जो प्रदूषणाची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, ती कमी होण्यास मदत होईल. म्हणजेच हवेचं प्रदूषण कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आज शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येक सिग्नलवर आणि रस्त्यावर वाहनेच वाहने दिसतात. जर आठवड्यातून एक दिवस तरी स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनं वापरायची ठरवली तरी रस्त्यावर येणारी अनेक खाजगी वाहनं कमी होतील, त्यामुळे रस्त्यावरची गर्दीसुद्धा कमी होईल. म्हणजेच आपल्याला एक दिवस फक्त सार्वजनिक वाहन वापरून आपल्याला भरात हातभार लावता येईल. तुम्ही यात अजून भर टाकू शकता. आ आहे, तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल. काय काय प्रयत्न करता येतील बरं मुलांना आपल्याला. तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी बघा, सायकल चालवणे हे आजच्या घडीला सर्वात योग्य आहे. पहिलं तर सायकलीमुळे व्यायाम होतो, दुसरी गोष्ट सायकलीमुळे इंधन बचत होते, ज्यात इंधन महाग होतं आहे आणि इंधनाची दिवसेंदिवस आयात वाढते हे कमी होईल. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सायकलीमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, त्यामुळे आपण प्रदूषण न करून वातावरणासाठी एक मोठा हातभार लावत असतो. यामुळे आपल्या कुटुंबातील किंवा परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येतील. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी स्वतः सायकल वापरणे.
पहिला प्रश्न, आपण स्वतः सायकल जर वापरत असू तर इतरसुद्धा आपले अनुकरण करतील. त्याच पद्धतीने आपण लोकांना सांगू शकतो, त्यांचं समुपदेशन करू शकतो किंवा सायकलीचे फायदे सांगू शकतो. अजून काय करता येईल? आपल्याला सायकलीचे फायदे जर लोकांना समजून सांगितले तर तोही एक आपल्याला फायदा होईल. असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून आपण परिसरातील व्यक्तींना किंवा कुटुंबातील व्यक्तींना सायकल वापरण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा. प्रश्न तिसरा बघा, एक तक्ता दिलेला आहे, त्यात वैयक्तिक फायदे, सामाजिक फायदे आणि राष्ट्रीय फायदे. आता बघा, आपण वैयक्तिक फायद्यांची चर्चा करूया. सायकल चालवण्यामुळे वैयक्तिक काय काय फायदे होतात? पहिली म्हणजे काय होते, आपली इंधन बचत होते. इंधन बचत म्हणजे आर्थिक बचत होते. दुसरा म्हणजे व्यायाम होतो, आपला व्यायाम होतो. आणि तिसरा म्हणजे पार्किंगला जास्त जागाही लागत नाही. हे आपले वैयक्तिक फायदेसुद्धा आहेत. म्हणजे पैशाची बचत होते, व्यायामही होतो आणि आपली कामंही धडपट होतात. सामाजिक फायदे काय काय होतात? सामाजिक फायदे, आपल्या सायकलमुळे कुठेही गर्दी होत नाही. इतर ठिकाणी सायकलला हॉर्न नसतात, थोडी छोटी ट्रिंग ट्रिंग असते. हॉर्न नाही म्हणजे हवे ध्वनीचं प्रदूषण नाही, धूर नाही म्हणजे हवेचं प्रदूषण नाही. या पद्धतीचे सामाजिक फायदेसुद्धा होत असतात. राष्ट्रीय फायदे, आपण इंधन वापरत नाही म्हणजे सरकारवर आयातीचा खर्च पडत नाही. त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही. त्याच पद्धतीने ट्रॅफिक, रस्त्यावर ट्रॅफिक होत नाही, त्यामुळे आपल्याला रस्त्यांचीही अडचण निर्माण होत नाही. या पद्धतीचे आपण राष्ट्रीय काही फायदे याच्यातून